जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण ताटात अनेकदा पापड लोणचे चटण्या घेतो चटणी अनेक प्रकारची केली जाते ओली चटणी सुकी चटणी सर्वजणे आवडीने खातात तिळाची चटणी शेंगदाण्याची चटणी ओल्या खोबऱ्याची चटणी महाराष्ट्रात खूपच फेमस आहे चटणी ताटात पडताच साध्या जेवणाची रंगतसुद्धा दुप्पटने वाढते जेवणारा व्यक्तीसुद्धा चटणी जर असेल ताटात तर दोन घास एक्स्ट्रा खाईल हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुख्या खोबऱ्याची चटणी तेही आपण हे चटणी एक ते दोन महिने करून करूनसुद्धा ठेवू शकतो आणि खराबसुद्धा होणार नाही चला तर मग वेळ न वाया करत आपण चटणीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे छान पातळ स्लाईस करून घ्यायचे आहे आणि अर्धा वाटी तीळ घेतलेलं आहे पोळ्याच्या चमच्याने जर मोजले तर चार चमचे तीळ होते आणि चार ते पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकड्या चवी चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा जिरं सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये आपण एक माप तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर लसणाच्या पाकड्या टाकून घेऊया नंतर जिरं टाकूया जिरं क्रॅक झाल्यानंतर मिरच्या भाजून घेऊया हे सर्व साहित्य आपल्याला मंद गॅसवरतीच भाजायचं आहे थोड्या परत मिरच्या परतल्या आहेत तर यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया तीळ टाकल्यानंतर आपण सुक खोबरं टाकून घेऊया अर्ध्या वाटीमध्येच खूप सारी चटणी तयार होते आणि खायला सुद्धा खूप चवीची लागते एकदा नक्की करून बघा सर्व साहित्य गोल्डन होईपर्यंत छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती नाही नाहीतर आपले तीळ जळून जातील त्यासाठी मंद गॅसवर भाजायचं आहे तर बघा छान कलर आलेला आहे आपल्या खोबरं आणि तिळाला तर हे भाजून झालेलं आहे तर आपण हे थंड करून घेऊया गरम गरम नाही काढायचं थंड झाल्यावर बारीक वाटून घेऊया तर बघा थंड झालेलं आहे तर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया खूप छान लागते ही चटणी पोळी बरोबर भाताबरोबर बरोबर कधीतरी आपल्याकडे भाजी नसेल किंवा आवडली नसेल भाजी तर आपण ही चटणी झटपट पाच मिनिटामध्ये ही चटणी आपण तयार करू शकतो तर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर ही चटणी आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही मीडियम वाटून घ्यायची आहे तर बघा चटणी वाटून झालेली आहे छान खमंग वास सुटलेला आहे चटणीचा तर ही चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घ्यायची नंतर डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि आपण दोन महिन्यापर्यंतसुद्धा ही चटणी स्टोर करून ठेवू शकतो तर बघा मस्त चमचमीत चटणी तयार झालेली आहे तर आपण ही चटणी आता डब्यामध्ये भरून घेऊया कशी वाटली तुम्हाला ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा तुम्हीसुद्धा ही चटणी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा थँक्यू